आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळा सावकार मादनाई गणपतराव पाटील यांच्यात बैठक. शिरोळच्या श्री दत्त साखर कारखान्यावर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिरोळ नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर एक गुप्त बैठक पार पडली. शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार गणपतराव पाटील, शिरोळ विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानीचे उमेदवार अनिल उर्फ सावकार मादनाईक, पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे आदी प्रमुखांची शिरोळ दत्त कारखान्यात एक गुप्त बैठक पार पडली. सध्या शिरोळात नगरपालिकेचं राजकारण भलतंच शिजत चाललं आहे. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत महाआघाडी होणार आहे आणि महाआघाडीतून प्रभाग 8 मधील उमेदवारी पैलवान प्रकाश गावडे की रावसाहेब माने यावरून आघाडीत तानातानी सुरू आहे. आजच्या कारखान्याच्या बैठकीत आज कोणताच तोडगा निघाला नसल्याचे सांगण्यात आले. या बैठकीची गुप्तता फार पाळण्यात येत आहे. स्वाभिमानी आणि काँग्रेस या निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता आहे. भाजपला एक मोठा दणका देण्याच्या दृष्टीने महाआघाडी मजबूत केली जात आहे. दरम्यान बैठकीनंतर नेत्यांनी हो आलो होतो, खासगी चर्चा झाली असे पत्रकारांच्या पुढचा वेळ मारून नेला. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.